छत्रपति शिवाजी महाराज की जय। सुनील भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजय भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आले। या घटनेच्या निषेधार्थ आज श्रमिक चालक मालक संघटनेच्या वतीने नाशिक शहरातील काठे गल्ली येथे निदर्शने व आंदोलने करण्यात आले। या ठिकाणी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। हे आंदोलन श्रमिक चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांच्या नेतृत्वात व श्रमिक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। जालना इथे रितसर मार्गाने कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जालन्यातील मराठा समाजाच्या लोकांनी उपोषण केलेलं होतं आणि ते उपोषण व्यवस्थित चालू असताना पोलीस खात्याच्या लोकांनी त्या उपोषण करताना तिथं उठवण्याचा प्रयत्न केला आणि बळजबरीने दवाखान्यामध्ये ॲडमिट करायचा प्रयत्न केला आणि अशामध्ये त्याच्यामध्ये सुरुवातीला चर्चा झाली आणि त्याच्यानंतर अचानक पोलीस खात्याचे लोक तिथं आले आणि त्यांनी गावावरती लोकांना लाठीचार्ज केला, दगडफेक केली, गोळीबार केला। याचा निषेधार्थ ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे आंदोलनं सरकारच्या निषेधार्थ होत आहे। त्याच धर्तीवर श्रमिक सेनेच्या वतीने सुद्धा मराठा समाजाला पाठिंबा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ह्याकरता हा आज आम्ही इथं एक छोटंसं आंदोलन उभं केलेलं आहे आणि आमची इच्छा आहे का सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, कारण ते अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, पोटामध्ये अडचणीत आलेलं आहे आणि ते जर मिळवायचं असेल तर सरकारने जो प्रयत्न केले ते मिळू शकतं आणि ह्या दृष्टिकोनातून श्रमिक सेनेच्या वतीने हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। समाजाला आरक्षण आहे, तेलंगणाच्या धर्तीवर कुणबी समाजात मराठा समाजाचा समावेश करून घटनेमध्ये बसून सरकारने जर कायदा केला तर नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं आणि श्रमिक सेनेतर्फे मराठा समाजाला आम्ही जाहीर पाठिंबा आरक्षणासाठी व्यक्त करतो आणि जो लाठीचार्ज झाला अतिशय अमानुषपणे निरपराधी लोकांवर तो लाठीचार्ज झाला त्याचाही श्रमिक सेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। यावेळी संघटनेचे पदाधिकारी श्रमिक सेना जिल्हाध्यक्ष अजय बागुल, महानगर प्रमुख मामा राजवाडे, उपजिल्हा प्रमुख राजभाऊ वागले, उपशहर अध्यक्ष कैलास बारवकर, मजिद पठाण, इरफान शेख या ठिकाणी चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व वाहन चालक उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।